एकदम आता शिवसेनेच्या माणसांनी मारलं असतं तर. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे. वाटतं कुठल्या तरी गँगस्टरला त्यांच्या विरोधात सुपारी दिली आहे, तो माझ्यावर हल्ला करेल, सतत कोणतरी माझ्यावर हल्ला करेल, हे करेल, आणि मग फ्रस्ट्रेशनमध्ये काय होतं, मग ह्याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, आयुक्त निवडणूक आयुक्ताला शिव्या घाल. उद्धव ठाकरे तर एवढे मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी उपचार करायला काहीच हरकत नाही त्यांच्यावर, त्यांचा तर सल्ला बँक पण घेते. असं बोला असं आहे, एकदा म्हणायचं ओळखत नाही, एकदा म्हणायचं शिवसेनेच्या माणसांनी मारलं असतं तर. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे. त्यांना आम्ही मी पत्र लिहून पण त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली की त्यांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे. मग मेंटल बॅलन्स गेलेला माणूस काय करतो, त्याला सारखं वाटत असतं की किंवा मग तो सुपाऱ्या देतो, अशा पद्धतीचा मेंटल बॅलन्स त्यांचा गेलेला आहे. मग वाटतं कुठल्या तरी गँगस्टरला त्यांच्या विरोधात सुपारी दिली आहे, तो माझ्यावर हल्ला करेल, सतत कोणतरी माझ्यावर हल्ला करेल, हे करेल, आणि मग फ्रस्ट्रेशनमध्ये काय होतं, मग ह्याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, आयुक्त निवडणूक आयुक्ताला शिव्या घाल, नाहीतर मग अजून कोणाला तरी शिव्या घाल. आता मी उद्या जर सुप्रीम कोर्टाचा निकाल जर विरुद्ध गेला ठाकरे गटाच्या, तर सुप्रीम कोर्टच्या जजना शिवाय शिव्या घातल्याशिवाय संजय राऊत गप्प बसणार नाही. प्रॉब्लेम हा आणि माझी सहानुभूती आहे संजय राऊतांबद्दल की त्यांचा जो काय मेंटल बॅलन्स गेलेला आहे, मला असं वाटतं त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत. आणि उद्धव ठाकरे तर एवढे मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी उपचार करायला काहीच हरकत नाही त्यांच्यावर, त्यांचा तर सल्ला बँक पण घेते. मी या सगळ्या गोष्टी FIR मध्ये माझं जे म्हणणं आहे ते दिलेलं आहे, आपण ते बघू शकता तुमच्याकडे असेल तर. आणि मुद्दाम मी याच्यावर बोलत नाहीये, गोष्ट तपासाची नाही, मी बोलणं योग्य ठरणार. मला असं वाटतं मी तुम्हाला सांगितलं ना की माणूस फ्रस्ट्रेट झाला आणि त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की त्याला अशा प्रकारचे रोग होतात. ते रोग या बऱ्याचशा लोकांना लागण झाल्याचे दिसत आहेत. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर वरचे जे नेते आहेत शिवसेनेचे, म्हणजे त्यावेळेच्या शिवसेनेचे किंवा आत्ताच्या ठाकरे गटाचे, लोकांना वापरून घ्यायचीच सवय आणि आतापर्यंत लोकांना वापरलेलं आहे, लोकांच्याच सुपाऱ्या दिलेल्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा इतिहास काही नवीन नाही यांचा. याचं पत्र मी दिलेलं आहे इकबाल चहल साहेबांना. मी आपल्याला आपल्यापैकी काही उपस्थित होते, मी चहल साहेबांना भेटून कोरोनाच्या माझ्या माहितीप्रमाणे जेवढे गोष्टी आहेत या सगळ्या इकबाल चहल साहेबांकडे दिलेल्या आहेत. आणि हा सगळा घोटाळा खरं तर त्याची कॅग मार्फत चौकशी व्हायला हवी, पण ती जर होऊ शकते डिफेन्स विंगच्या मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी होती. आणि ही मागणी करू नये म्हणून मला जर घरी बसवण्याचा कोण प्रयत्न करणार असेल तर 100% सांगतो पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कमिशनर साहेबांकडे जाणार आहे आणि घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे.